धरणातून पाणी सोडल्यामुळे वाहून आले सरपटणारे प्राणी म्हणजे साप हे मानवी वस्तीत घुसू लागले. राष्ट्रसेवा समूहाच्या सर्पमित्रांच्या वतीनं गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत. तर काल सांगरू येथे एकाला सर्पदंशाने आपला जीव गमवावा लागलाय. गेले 15 दिवस झालं, पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं पानशेत वरसगाव खडक वसल्या धरणातून मोठा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं. नदीच्या शेजारी जी गाव आहेत अशाला अतिदक्षता इशारा देण्यात आलेला आहे. आणि अशातच पाणी जास्त आल्यामुळे सरपटणारे प्राणी काही वाहून आलेले, काही लोकांच्या घरामध्ये गाडीमध्ये टू व्हीलरमध्ये असून सर्पदंश होण्याची दाट शक्यता आहे. असं काही आढळल्यास राष्ट्रसेवा समूह सर्पमित्र संस्थेशी संपर्क करावा. माणसाचे व सापाचे हे प्राण वाचवावे. गेली नागपंचमी आहे म्हणूनच आम्ही हे काम करतो असं नाही. गेली 15 दिवस झाले मी नदीपात्राच्या शेजाऱ्या गावामध्ये जाऊन आम्ही प्रत्येकाला हे सूचना करत आहोत की सरपटणाऱ्या प्राण्यापासून सावध राहा.